पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलतात त्यानुसार मानवाचे आपल्या जीवनशैलीत बदल घडवणे स्वाभाविक आहे. अगदी प्राचीन काळापासून प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या या प्रवृत्तीमुळेच मानवजात आजपर्यंत जिवंत राहू शकली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा निसर्गातूनच पूर्ण केल्या गेल्यामुळे वेळोवेळी मानवसमूहाने निसर्गाचे आभार मानले आहेत. ज्यावेळी मानवाने कृषी उत्पन्नाचे कौशल्य अंगीकृत केले त्यावेळी त्याने निसर्गाचे आभार मानण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले. जगात इतर देशांप्रमाणे भारतातसुद्धा या प्रकारचे कृषीप्रधान उत्सव साजरे केले जातात. अशाच एका महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठमोळ्या मातीचा पहिला वहिला सण. या मंगलमय दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची स्थापना केली असे मानले जाते. तसेच हा दिवस 3.5 मुहूर्तांमधील एक मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी शुभकार्य करण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नसते, हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो. मराठी कालनिर्देशकानुसार चैत्र हा पहिला महिना आणि चैत्राच्या पहाटे साजरा केला जाणारा हा वर्षातील पहिला सण. मराठी माणसांचा पहिला दिवस आहे तो. या दिवसाला आपल्याला नवीन वर्ष चालू होतं आणि हे सगळ्यांना आपण एक संदेश देत असतो की आजचा नवीन वर्षाचा दिवस आहे, तर तुम्हाला हा दिवस सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा, आनंदाचा, आरोग्यदायी जावो. या दिवसाला अजून एक पौराणिक महत्त्व देखील आहे. त्रेतायुगात भगवान श्रीराम जेव्हा रावणावर विजय मिळवून पुन्हा अयोध्येत परतले तो हा दिवस. हिंदू धर्मीय लोक ब्रह्मदेवाच्या ध्वजाचे प्रतीक म्हणून या दिवशी आपल्या घरासमोर सूर्योदयानंतर गुढी उभारतात. एका लाकडाच्या काठीला गंध लावून त्याला साडी बांधली जाते. त्याला कडुनिंब आणि आंब्याची पाने लावली जातात. त्यावर कलश ठेवला जातो आणि शेवटी त्याला बत्ताशाचा आणि फुलांचा हार घातला जातो. यातील प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट महत्त्व आहे. साडीचे कापड हे विजयाचे प्रतीक मानले जाते. आंब्याची पाने आणि फुले ही सुपिकता आणि भरभराटीचे प्रतीक आहेत. निंबाची पाने ही वाईट शक्ती दूर ठेव असे मानले जाते. कलशाला शुभशकुन मानले जाते आणि बत्ताशाच्या प्रमाणे आपल्या इच्छा, आकांक्षा या गोड असाव्यात असे मानले जाते. त्यानंतर दरवाजाला तोरण बांधले जाते आणि अंगणात रांगोळी काढली जाते. जेवणाला पुरणपोळी, श्रीखंड यासारखे गोड पदार्थ केले जातात. बदलत्या काळानुसार या सणाला खरोखरच उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यासाठी शोभायात्रा काढल्या जातात. मुंबईसारख्या शहरात बरीच मराठी माणसे ही मुंबई सोडून बाहेर बदलापूर, कल्याण इत्यादी ठिकाणी स्थलांतरित झालेली आहेत. या निमित्ताने मुंबईतून बाहेर गेलेली मराठी माणसे एकत्र येतात, भेटतात आणि आपल्या हक्काचा सण साजरा करतात. या मराठी बांधवांच्या स्नेहसंमेलनामध्ये गिरगावकरांचा सिंहाचा वाटा आहे. कारण या कल्पनेची सुरुवात ही गिरगावपासूनच झाली आणि आता ती दादर, बँड्रा, ठाणे, डोंबिवली या ठिकाणी अशा प्रकारच्या 27 शोभायात्रा या दिवशी काढल्या जातात. गिरगावात गुढीपाडव्याला एका वेगळ्याच प्रकारचं महत्त्व आहे. 14 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान या संस्थेने गिरगावात या शोभायात्रेची सुरुवात केली. मुळात ही शोभायात्रा काढण्यामागे हिंदूंचा उद्देश ठाम होता, तो म्हणजे पाश्चिमात्यांप्रमाणे आपल्या नववर्षाची सुरुवात ही दारू आणि सिगरेटच्या नशेत न करता पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत करावी आणि त्यासाठीच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा उत्सव. खरं तर 31 डिसेंबर हा जो पाश्चिमात्य जी संस्कृती आपल्याकडे येत होती तिला नाही म्हणणं किंवा यूथ आहे जो यूथला खाली खेचण्याऐवजी आपली लाईन कशी वाढवता येईल, म्हणजे आपला सण कसा आपल्याला मोठा येईल, याच संकल्पनेतून मुळात गुढीपाडवा हा आपण आपला सण मोठा केला. आणि आज गिरगाव तुम्ही म्हणजे एकंदर ओव्हरऑल मुंबईमध्ये तुम्ही बघताय की कशाप्रकारे त्याला प्रतिसाद मिळतोय. डोंबिवली, ठाणा, गिरगाव अशा मुंबई जवळपास 27 यात्रा आज निघतात आणि त्यातल्यात आपण अग्रगण्य अशी आपण गिरगावातली पण म्हणू शकतो. सुरुवातीला या शोभायात्रेसाठी सुमारे 3 ते 4 महिने आधीपासून तयारी केली जायची आणि आता 1 महिन्याचा कालावधी पण पुरेसा आहे. साधारण पूर्वी ज्या आपण आमचा इनिशियल पिरियड आहे ही 14 वर्ष आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 3-3 महिने आधीपासून सुरू आम्ही तयारी लागायचो. यावर्षीपासून म्हणजे आपण साधारण 1-2-3 वर्ष 1 महिना आपली तयारी, 1-1.5 महिना तयारी होते. पण सगळे यूथ जे आपले ऑफिसेस सांभाळून आठवड्यातून म्हणजे प्रत्येक रविवार हा साधारण आठवड्याचा
ऑफिसचा काय जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस करून रविवारी सुद्धा 10 वाजता मीटिंगला येतात आणि सरळ 1 ते 1.5 महिने तयारी चालू असते आपली. मेहनत म्हटलं तर आता ही मेहनतच आहे आमची, जी वर्षभर आमची तयारी चालू असतो, मीटिंग असतात आमच्या. आम्ही एक 15 की गेले 20 दिवस आम्ही एच आय डी प्रॅक्टिस करतो, वर्षभर आमची प्रॅक्टिस चालू असते, पण खास गुढीपाडव्यासाठी आम्ही वेगळी प्रॅक्टिस करतो. आणि इतर मुंबईतली पथकं गेली 1 महिना गुढीपाडवा वाजवण्यासाठी ते 1 महिना प्रॅक्टिस सराव करत असतात. यात भाग घेणारे ढोल ताशा पथक असो किंवा बायकांची बाईक रॅली असो, सर्वांना समान महत्त्व आहे आणि मुळात सगळ्यांचे योगदान हे जास्त मोलाचे आहे. या शोभायात्रेत भाग घेणारे रसिक हे पारंपरिक पोशाख धारण करतात. मुली नऊवारी साड्या नेसतात तर मुले सदरा लिंगा घालतात. त्याचप्रमाणे या शोभायात्रेचा एक वेगळा भाग दिसण्यासाठी काही लोक एखादं व्यक्तिचित्र साकारतात. खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे दर्शन आपल्याला या शोभायात्रेतून बघायला मिळते. हिंदू नववर्षाचा संदेश देत सुमारे 1000 लोक या शोभायात्रेत सामील झालेले आपणास दिसतात. या शोभायात्रेत आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात ज्यातून आपल्याला हिंदू संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन झाले. बरं, एवढा मोठा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे पैसा. हा उत्सव आर्थिकदृष्ट्या जरी खूप मोठा आणि अवाढव्य वाटत असला तरी त्यामागे लागणारा खर्च हा कोणा एकाकडून न करता तो कार्यकर्त्यांमध्ये विभागला गेलेला असतो. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानी फक्त एक नाव आहे, आपण मंडळांना सामावून घेतो, त्यामुळे कार्यकर्ता कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ही संकल्पना आम्हीच खरं तर रुजवली गेली की समाजातून पैसा मागण्यापूर्वी आपलं कॉन्ट्रीब्युशन काय. म्हणून प्रत्येक कार्यकर्ता, विद्यार्थी कार्यकर्ता असो किंवा इतर कोणी करायचं, जो ज्याला झेपेल त्याच्या ते कुवतीप्रमाणे पैसे येतो, अगदी ते 100 रुपये असतील किंवा 20,000 रुपये असतील, तर त्याच्या कुवतीप्रमाणे यातूनच आमचा यात्रेचा अर्धा खर्च निघतो. शिवाय आपले बरेचसे कार्यकर्ते वेगवेगळ्या बिझनेसमध्ये, उदाहरणार्थ प्रिंटिंगमध्ये एखादा असेल किंवा एखादा साऊंडचा बिझनेस असेल तो आपला साऊंड सेटअप फ्री लावतो, प्रिंटिंगचं बिल अगदी डिस्काउंटमध्ये केलं जातं, असं तो त्याप्रमाणे करत असतो. त्यामुळे यात्रेचा खर्च साधारण 4 ते 4.5 लाख रुपये होतो. जर हाच खर्च जर आम्ही जर स्वतःच जर सह करायला गेलो तर ह्या यात्रेचा खर्च कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये होऊ शकतो. या उत्सवाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या उत्सवात फक्त हिंदू सहभागी नसतात तर इतर धर्मातील लोकसुद्धा यात आनंदाने सहभागी होतात. ये जुनूस रहता ना रैली, ये क्या बोलते हैं इसको, वो मैंने सुना है कि बहुत बड़े निकलते हैं, लेडीज लोग बहुत अच्छे तैयार होकर बाइक भी चलाती है, वो सब देखना है. आता आम्ही बघितलं तर या नाक्यावरती कॉर्नरला फॉरेनर आले होते आणि ते प्रत्येक क्षणाचे टिपत होते की बाबा फोटोग्राफी चालली होती त्यांची, ही चांगलं आहे ते चांगलं आहे असं करून ते लोक, आणि प्रत्येकाबरोबर ज्यांना त्यांना पाहिजे होतं तिथे ते प्रत्येकाबरोबर फोटो काढत होते. ऑब्व्हियसली यार, क्यों नहीं यार, अपने इंडिया में होता है, अपने मुंबई में होता है, क्यों नहीं आएगा यहाँ सेलिब्रेट करने के लिए. या गुढीपाडव्यामध्ये काय लोक आहेत ना, सगळे एकत्र होतात, मुसलमान भी होतो, हिंदी भी होतो, ख्रिश्चन भी होतो. अरे न्यू इयर मध्ये काय आहे, लोक बस आपला एक एन्जॉय मधून दारू बिरू पितात, काय मतलब. लेकिन हा जो साजरा आहे ह्याच्यामध्ये लोक नाचतात, खेळतात, एकमेकाला जे आहे सपोर्ट करतात, आणि हा साजरा म्हणजे सगळ्यांना एकत्र आणतो नवीन वर्षामध्ये. मला भी एकदम असा उत्सव येतो आहे की असा उत्सव कर्नाटकला भी व्हायला पाहिजे. यातून खऱ्या सर्वधर्म समभावाची भावना प्रस्थापित होते. गिरगावात या शोभायात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ही शोभायात्रा एका विशिष्ट संकल्पनेतून साजरी केली जाते आणि त्या संकल्पनेतून एक सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दरवेळी दरवर्षी आपण एक वेगवेगळी संकल्पना असते. यावर्षी स्त्री शक्ती संकल्पना होती, गेल्या वर्षी भारतीय चित्रसृष्टीची 100 वर्ष पूर्ण आले ती संकल्पना होती, कधी संत परंपरा, कधी सण, अशी वेगवेगळ्या संकल्पनेतून आपण हे करतो. यावर्षी ज्या अर्थ स्त्री शक्ती अशी संकल्पना होती, स्त्री म्हणजे आपण मुळात ही आमची स्त्री कमजोर नाहीच आहे, ती मुळातच आपले जी काही स्त्री आहे ही मुळातच एक कणखर, म्हणजे अगदी घरातली महिला असो, म्हणजे गृहिणी असो किंवा एखादी ऑफिसला येणारी एक म्हणजे घर सांभाळून ऑफिस करणारी एखादी महिला असो, एकंदर ह्या सगळे मुद्दे बघता वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी खूप उच्च स्थान घेतलं आणि आपण त्यातून आपण दुर्लक्ष होतं, जाणून बुजून होतं किंवा आपल्याला फार लक्ष जात नाही. त्यामुळे चूल मूल असं हे जे संकल्पना सोडून जी महिला जाते ते आपण दाखवण्याचा प्रयत्न आपण यात्रेतून केला आहे. तसेच गेल्या 14 वर्षात या शोभायात्रेचा मार्ग हा कधीच बदलला नाही. ही यात्रा सिक्का नगरच्या फडके मंदिर येथून निघते
आणि क्रिम्सन स्ट्रीट जवळच्या पारसी अग्यारीजवळ संपते. तेथील मंदिरात गणेशाची आरती करून या यात्रेचा समारोप केला जातो. हा सण आणि ही शोभायात्रा जरी फक्त 7 ते 8 तास चालत असली तरी वर्षभराचा आनंद आणि आठवणी देऊन जाते. प्रत्येक हिंदू धर्मियांचा अभिमान आणि ऊर भरून यावा असा हा सोहळा असतो. पुढच्या वर्षी हा दिवस लवकर यावा याच इच्छेने प्रत्येकजण या यात्रेचा निरोप घेतो.